मोबाईल काढताना पण ना मोबाईल ठेवला होता ना सोना. चला आता क्वार्टर फायनलचा सामना आपण इथे पाहतो आणि त्यानंतर मात्र सेमी फायनल त्यानंतर फायनलचा. हो आणि हा नक्कीच दुसरा चेंडू यावेळेला कट केलाय दिशा दिले पण मात्र केवळ डॉट चेंडू. क्या बात आहे आणि खर तर डॉट चेंडू इथे जातोय आणि खर तर चांगल्या प्रकारची नक्कीच सुरुवात म्हणता येईल ती म्हणजे अर्थातच या संघाची ऑल मॉन्स्टर्स या संघाची कारण का चांगल्या प्रकारची गोलंदाजीचं प्रदर्शन आणि खास करून ऑल मॉन्स्टर्स वरती खरं तर पूर्णपणे भरोसा आहे कारण का त्याचे फलंदाज जे आहेत ते खऱ्या अर्थाने सर्व ऑल मॉन्स्टर्स असल्याप्रमाणे म्हणजे मॉन्स्टर्स असल्याप्रमाणे खेळतात आणि यावेळेला नक्कीच रॉस स्ट्रायकरचा फलंदाज थोडासा नक्कीच कन्फ्यूज मारण्याचा प्रयत्न बॅट स्विंग केली होती पण मात्र कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये ते म्हणजे बॅट आणि बॉलची. तर तीन चेंडू आणि धावा झाल्या ते मात्र एक धावा तीन चेंडू. ओ यावेळेला खरं तर आपल्या लेग साईडला आलाय आणि फलंदाजाने मात्र जस्ट चेंडूला कट केली दिशा दिली आणि त्याच वेळेला आपण पाहतो की खरं तर ऑन साईडला चेंडू पण मात्र कव्हर केला जातो आणि कव्हर करून येतपर्यंत मात्र धावांची गती केवळती एकनीच पुढे वाढते. तर चार चेंडू आणि दोन ओ यावेळेला बिग स्ट्रोक झेलला संभावना बघू इथे आणि डीप लॉगला सुंदर झेल टिपला आहे आणि क्षेत्ररक्षकाचं नक्कीच कौतुक करावं लागेल ते म्हणजे सागरचं. क्या बात आहे डीप लॉगला तैनात होता आणि खरं तर सागरनी आपल्या हाईटमुळे सुंदर झेल टिपलाय आणि हाईटचा बेनिफिट त्याला खऱ्या अर्थाने मिळाला आपण नक्कीच असं म्हणू शकतो. आणि कालपासूनच्या खरं तर मॅचेसमध्ये आतापर्यंत सागरने जवळपास तीन ते चार झेल टिपले ते डीप लॉगला. क्या बात आहे चांगला फलंदाज एक बाद आणि फलंदाज बाद झालाय तो विशाल आणि आता नवीन फलंदाज आता आलाय तो प्रणय आणि गोलंदाजी करतो तो गोलंदाज चेतन आणि चेतनचा हा नक्कीच चांगला चेंडू इथे पण मात्र चेंडू कट केलंय प्रणयने आणि आता ऑन साईडला चेंडू इथे होता पण मात्र एक धावा एक धावांपेक्षा काही नाही आणि आता आलाय मात्र तो आणि एक षटक पूर्ण आणि धाव संख्या आहे ती केवळ फक्त तीनच धावा. आता दुसऱ्या षटकाची सुरुवात तिथे होते नॉन स्ट्राईकला आहे तो प्रणय आणि स्ट्राईकला आहे तो ओमी आणि यावेळेला नक्कीच गाव शो गो यावेळेला मात्र पाहतो आपण इनफिल्डच्या जवळ चेंडू रोखण्याचा नक्कीच प्रयत्न होता पण मात्र चेंडू सुटतोय आणि त्यातच पुन्हा एकदा दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने कव्हर केलाय पण मात्र एक धावा पूर्ण. आता यावेळेला पियुष प्रणय आणि यावेळेला आता प्रणय हो हो यावेळेला आपण पाहतो नोचा पुकारा येतो खरं तर गोलंदाज जो आहे तो राईट आर्म ओव्हरचा मारा इथे करतोय पण मात्र नोचा पुकारा येतो पंचांकडून. पुन्हा एकदा आता इथे प्रणय आपल्या मार्गावरती सामना करतो तो गोलंदाज. हो यावेळेला प्रणयच्या बॅट मधून तडाकेबंद स्ट्रोक जातो तो म्हणजे स्ट्रेट ड्राव अगदी स्ट्रेट ड्राव डीप लॉंगॉनला आणि मात्र या षटकाराच्या द्वारे एकूणच धाव फलक पूर्णपणे उसळी घेतो आणि जातो तो थेट अकरा वरती एकावरती एक अकरा. ओ आणि यावेळेला सुंदर डिलिव्हरी ती म्हणजे चेतनची आणि खरं तर आपल्या ऑफ साईडच्या प्रथमेशची आणि प्रथमेशच्या खरं तर बाजूनी म्हणजे प्रथमेश टाकलेला चेंडू पियुषच्या अगदी बाजूनी ऑफ स्टंपच्या बाजूनी चेंडू जातोय डॉट प्रणय प्रणयच्या हॅलो नक्कीच हॅलो हॅलो आणि आताचा लागोपाठ दोन चेंडू आपण पाहिले डॉट पण नक्कीच चांगल्या प्रकारची गोलंदाजी होती म्हणजे अर्थातच प्रथमेशची. हो आणि यावेळेला कट लागून नक्की झेलचा संभव होता आपण पुढे जर का डाय मारले असते क्षेत्ररक्षकाने म्हणजे क्षेत्ररक्षकाने नक्कीच झेलू शकत होता पण एनिवे चांगल्या प्रकारची फिल्डिंग आणि त्यातच मात्र एक धावा नक्कीच शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेला शॉर्ट स्लिपला देखील आपण पाहिलं खरं तर स्वतः क्षेत्ररक्षकांनी जो चेंडू कव्हर केला आणि मात्र केवळ एक धाव आणि धाव संख्या झाली ती टोटल पाच चेंडू बारा धाव संख्या आणि यावेळेला पुन्हा एकदा जोरदार प्रहार केला जातो तो बज्जेचा ओमीच्या वतीने आणि ओमीचा यावेळेला पुन्हा आपण पाहतो जोरदार हिट षटकार तो म्हणजे बिग बिग ब्लो स्लिक्स आणि ते देखील डीप लॉंगॉनला
आणि या वेळेला 12 वरून थेट चेंडू म्हणजे 12 वरून जात थेट धावफलक जातो तो 18 धावसंख्या मला वाटतं धावसंख्या एकूण 18 धावसंख्या एकूण 18 आणि आता आपण म्हणजे तसं राहुल गवळी जो गोलंदाज जो आहे तर राहुलच्या चेंडूवरती मात्र प्रणयने जोरदार चेंडू थटवला होता तो म्हणजे षटकारासाठी परावर्तित केला होता अगदी बाउंड्री लाईनच्या सी मारेच्या पलीकडे. आता मात्र तिसरं षटक डिलिव्हर करतोय तो म्हणजेच राहुल गवळी. मगाची गोलंदाजी प्रथमेश करत होता आणि आता आलाय तो रवो. यावेळेला झेल सुटतोय नक्कीच कारण का शॉट खर तर स्क्वेअर लेगला सुंदर खर तर झेल होता पण मात्र नक्कीच तो शतरक्षक पकडू शकला नाही कारण का स्पीड होता म्हणून. तर एक चेंडू 19 धावा म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या षटकातील एक चेंडू आणि 19 धावा तिसऱ्या चेंडूतील एक चेंडू आणि 19 धावा. आणि ह्या वेळेला मात्र आपण पाहतो अतिशय चाणाक्य पद्धतीने कधी धाव गतीचं परिवर्तन करत त्यांनी पूर्ण केली आहे खरंच कौतुक आहे त्यांचं. आणि आता मात्र इथे 20 धावा इथे पूर्ण झालेल्या धाव फलकावरती. आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा आपण पाहतो ऑन साईडला चेंडू बघूया यस आणि जातो तो मात्र सीमा रेषेच्या पार तो म्हणजे चौकार. तीन चेंडू आणि 24 धावा तीन चेंडू 24 धावा. आणि यावेळेला पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग ती म्हणजे सागरची. क्या बात आहे क्या बात आहे. आणि हो पण तरी देखील मात्र षटकार गेला तो गेला अन्यथा नक्कीच षटकार अटकू शकले असते. पण सागर तर नक्कीच कौतुक करावं लागेल त्याच्या हाताला चेंडू लागून स्पर्श करून जातो तो थेट अगदी बाउंड्री लाईन सीमारेषा पार षटकारासाठी. आणि मात्र प्रणय यावेळेला मात्र नक्कीच एका आवेशाने खेळतोय प्रणय. आतापर्यंत त्यांनी दोन षटकार त्यांनी झोडवले आणि यावेळेला प्रणय मात्र चुकतो आणि होतो मात्र क्लीन बोल त्यांनी खेळला राहुलच्या टाकलेल्या चेंडू वरती. आणि राहुल गवळीचं नक्कीच कौतुक आहे कारण प्रणय सारखा जबरदस्त एक फलंदाज एक घातक असा फलंदाजाला त्यांनी बाद करून पॅवेलियन मध्ये पाठवलं त्याबद्दल खूप कौतुक आहे ते म्हणजे राहुल गवळीचं. आणि 5 चेंडू 30 धावा. आता शेवटचा चेंडू डिलिव्हर करणं बाकी तिसऱ्या षटकातील. सो एक चेंडू येणं आता बाकी आहे. आणि यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतो खरं तर चेंडू चांगला कारण का डॉटचा संभावना यस. आणि ते खरं तर अगदी लेग साईड चेंडू जातोय पण मात्र शेवटचा चेंडू ते डॉट डिलिव्हर केला जातोय तो म्हणजेच राहुल गवळीच्या वतीने. आणि राहुल गवळीचं आता समाप्त झालेलं ते म्हणजे तिसरं षटक आणि त्याचबरोबरीने आता चौथं षटक आता घेऊन येतो तो नवीन गोलंदाज राजेश. आणि राजेश आपला आता गोलंदाजी तर आता आपलं वैयक्तिक पहिलं पण आपल्या संघासाठी मात्र चौथं गोलंदाजी घेऊन येतो तो म्हणजे राजेश. आणि धावसंख्या झाली ती एकूण 30 तीन ओव्हर कंप्लीट आणि 30 धावसंख्या तीन ओव्हर आणि 30 धावसंख्या झालेली आहे. तर आता शेवटचं एक षटक बाकी आहे आणि शेवटच्या एक षटकामध्ये बघूया आपण कशा प्रकारची एकूण लढत दिली जाते ती. आणि यावेळेला चेंडू नक्कीच प्लेसमेंट केलाय प्लेसमेंट केलाय चेंडू पण इन बिटवीन द विकेट मात्र स्वतः इथे गोलंदाज इथे मात्र पकडतो आणि डॉट चेंडू यावेळेला जातोय तो म्हणजे गोलंदाज राजेशचा. राजेश गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या मार्गावरती सामना करतो तो फलंदाज ओमी. ओ आणि यावेळेला खराब चेंडू बघूया नोचा पुकारा येतोय पंचांच्या वतीने लाईन नो. राजेशचा हा लाईन नो आणि यावेळेला फुलटा चेंडू पण फुलटा चेंडूचा पुरेपूर योग समाचार न घेता आलेले फलंदाज ओमी. आणि त्याच वेळेला फलंदाज क्लीन बोल ठरलेत. आणि मात्र खरंच राजेशच्या चेंडूवरती कमाल होत खरं तर फलंदाज फुल टॉस चेंडूवरती मात्र क्लीन बोल ठरलेत. खरं तर योग्य समाचार नक्कीच घेण्याची वेळ होती पण मात्र त्याचा कनेक्शन ठीकशी होऊ शकला नाही संपर्क होऊ शकला नाही बॅट आणि चेंडूशी. आणि मात्र दोन चेंडू म्हणजे चौथ्या ओव्हरमधील दोन चेंडू डिलिव्हर केले गेलेत आणि 31 धावसंख्या झाली आहे.
सो 31 स्कोर इज ऑन द स्कोर बोर्ड। ओहो आणि या वेळेला नो चा पुकारा येतो पंचांच्या वतीने, नो चा पुकारा येतो पंचांच्या वतीने, इट्स क्लियर नो। सो नाउ 32 धाव संख्या एकूण झाली आहे, दोन चेंडू आणि या वेळेला फोरफुटला आहेत बाळाचा इथे प्रयत्न होतो पण बॅकफुटला जातोय, अगदी डीप थर्ड मॅनला कव्हर करून पुन्हा एकदा थ्रो केला जातोय, पण बघूया त्यामध्ये इन बिटवीन दी विकेटच्या माध्यमातून धाव संख्या पूर्ण केली जाते आणि थ्रो ओव्हर थ्रो आणि ओव्हर थ्रो का खामियाजा बिलकुल या पे भुगतना पडता हुआ, या पे क्लीन हम देखते है और ये गलत फहमी होती हुई जो कि ओवर थ्रो के माध्यम से और साथ ही साथ यहाँ पे जहाँ पे बिल्कुल दो रन होने चाहिए थे वहां पे वास्तविक में वहां पे तीन रन वहां पे चार रन वहां पे लिए गए, चार रन क्या बात है, ओवर थ्रो का बड़ा खामियाजा उनको भुगतना पड़ता हुआ। अब मात्र टोटल स्कोर हो चुका है जो कि 36, तीन गेंदा बाना शेष है और बल्लेबाजी के लिए बल्लेबाज राजेश और खास करके बल्लेबाजी का जिम्मा संभालते हुए जो कि राजेश बैट्समैन और गेंदबाजी के लिए भी राजेश है, यानी थोड़ा कंफ्यूजन। अब चार गेंद और 37 रन हो चुके, दो गेंद आना शेष है, राजेश गेंदबाजी करता हुआ और यहाँ पे फुल टॉस गेंद बिल्कुल यहाँ पे कर रहा है, स्ट्रोक का निर्माण होता हुआ लेकिन यहाँ पे रन आउट होने का आसार, यहाँ पे रन आउट तो पूरे किए गए और देखिए यहाँ पे दोबारा यहाँ पे गलत थ्रो का खामियाजा भुगतना पड़ता हुआ और साथ ही साथ जहाँ पे दुक्का दुक्का रन हो सकते थे वहां पे दो रन आसानी के साथ में यहाँ पे आते हुए बिल्कुल एक सिंगल रन जहाँ पे होना चाहिए था वहां पे खराब मिस थ्रो के वजह से वहां पे दो रन आ गए। तो अब एक लास्ट गेंद अब आना शेष है, 39 रन हो चुका है, 39 रन अब आखिरी गेंद आना शेष है। ओ यहाँ पे शॉर्ट पिच गेंद थी और साथ ही साथ नो का इशारा आता हुआ और बहुत ही करारा स्ट्रोक जो कि डीप लॉन्ग ऑन के दायरे में सिक्स के लिए जाता हुआ और सिक्स के साथ ही साथ स्कोर बोर्ड छलांग लगाता हुआ जब हो जाए 46। बहुत ही पावरफुल स्ट्रोक था जो कि सिक्स के द्वारा। और ये आखिरी गेंद और साथ ही साथ यहाँ पे दिशा दी गई जो कि बैकफुट के ऊपर डीप फाइन लेग के दायरे में, लेकिन वहां पे एक रन से ज्यादा कुछ नहीं है और साथ ही साथ यहाँ पे पहली पारी खत्म करते हुए जो कि इस ये टीम और साथ ही साथ रॉयल स्ट्राइकर ने अपनी पहली पारी खत्म करते हुए जा पहुंची है जो कि 47 की है, यानी 48 का लक्ष्य दिया गया है ऑल मॉन्स्टर के टीम को। सो रॉयल स्ट्राइकर ने 47 रन निर्माण किए जो कि चार ओवर में और साथ ही साथ 48 का लक्ष्य रखा गया है जो कि ऑल मॉन्स्टर्स को। और दर्शकों को बता दूं कि इस मैच के दरमियान जो भी टीम यहाँ पे विजय संपादन करेगी, जो भी टीम यहाँ पे जीतेगी उस टीम के साथ जो कि साई दुर्गा जो कि पिछले मैच में हार चुकी है उनको वहां पे लड़ना होगा। और तमाम दर्शकों को बिल्कुल याद दिला दूं कि ये अब अंतिम चरणों का ये मैच बिल्कुल चलता हुआ, उसके बाद सिर्फ दो ही मैच सिर्फ बचे हैं और खास करके रॉयल स्ट्राइकर बनाम ऑल मॉन्स्टर के दरमियान ये मैच चलता हुआ।
और साथ ही साथ रॉस शेकर ने जो प्रथम पारी यहाँ पर खेलते हुए जो कि बहुत ही बढ़िया बल्लेबाजी का प्रदर्शन किया और साथ ही साथ 47 रनों का निर्माण किया 3 विकेट के नुकसान के ऊपर, जिन्हें ऑल मॉन्सर इस टीम को अब मात्र बनाने हैं मैच जीतने के लिए जो कि 48 रनों का लक्ष्य दिया है। तो चलिए आइए हम शुरुआत करते हैं अब मात्र सेकेंड पारी के लिए जो कि ऑल मॉन्सर के बल्लेबाजी को। यस सर, कम ऑन। और साथ ही साथ बल्लेबाज जो कि पीयूष ऑल मॉन्स्टर्स के और ऑल मॉन्स्टर्स के पीयूष को अब मात्र 48 का टारगेट पूरा करना और साथ ही साथ ये क्या जो कि दूसरे गेंद पे क्लीन बॉल होते हुए जी के प्रथम पारी के ये बल्लेबाज जो कि पीयूष जो कि प्रथम श्रेणी में वहां पर उतरते खेलने के लिए, लेकिन वहां पे सलामी के बल्लेबाज अब मात्र पैवेल में लौटते हुए जो कि आउट होते हुए ऑल मॉन्स्टर के ये बल्लेबाज, तो बहुत ही बैड लक बिल्कुल कह सकते हैं जो कि बल्लेबाज के। और साथ ही साथ अब मात्र पीयूष की जगह अब लेने के लिए आ चुके हैं जो कि एक मिडल ऑर्डर के बल्लेबाज राहुल गौली, खास करके मिडल ऑर्डर में आता है लेकिन इस बार मात्र वन डाउन आ चुके हैं राहुल गौली। और साथ ही साथ यहां पर करोड़ शॉट लगे लिए बिल्कुल कैच हो सकता था जो कि मिड विकेट के दायरे में, लेकिन शॉर्ट मिड विकेट के दायरे में, लेकिन वहां पे कैच छुट्टी हुई और साथ ही साथ उसको बिल्कुल गुल्लक हासिल हुए जो कि राहुल गौली को, लेकिन एक रन पूरा। अब मात्र श्री गणेश होता हुआ जो कि एक रन के साथ इस टीम का जो कि ऑल मॉन्स्टर का, तो दो गेंदे और दो रन बिल्कुल हो चुके हैं, दो गेंदे और दो रन गेंदबाजी का जिम्मा संभालते हुए जो कि राजेश, और साथ ही साथ यहां पर राजेश की ये गेंद काफी खराब रही और वाइड करार दी गई जो कि हैंपर के द्वारा अवंतर गेंद जिसे कहते हैं। दोबारा राजेश गेंदबाजी का जिम्मा संभालते हुए, इस बार बल्लेबाजी का जिम्मा संभालते हुए अभिषेक, ओहो यहां पर बढ़िया स्ट्राइक, लेकिन हम देखते हैं कि जाके जो कि अपने लेग साइड की दिशा में स्ट्राइक करते हुए, और साथ ही साथ स्क्वेयर लेग का दायरा जो कि नजदीक था लेकिन वहां पर एक रन केवल आता हुआ। अब राहुल, अब तीन गेंदे और चार रन हो चुके हैं जो कि 48 का लक्ष्य रखा गया है। राहुल गौली जो कि मुकाबला करता हुआ गेंदबाज का, इस बार काफी आए बाहर सी गेंद थी जो कि राजेश की गेंदबाज की, और साथ ही साथ वाइड अब आता हुआ, पांच रन हो चुके हैं राजेश। दोबारा राहुल का यह बढ़िया स्ट्रोक, लेकिन इस बार देखते हैं कि मिडल पे वहां पे कैच लपकते हुए जो कि बढ़िया बल्लेबाजी जो कि राहुल का, और साथ ही साथ एक बढ़िया बल्लेबाज जो कि राहुल गौली अब बैक टू द पवेलियन लौटते हुए डगआउट में लौटते हुए, और उसी के साथ एक बड़ी सफलता हासिल, एक बड़ी मछली बिल्कुल फंसी हुई, एक बड़ी सफलता बिल्कुल हासिल की जो कि इस फील्डिंग वाली टीम ने, खास करके रॉयल स्ट्राइकर्स ने। अब चार गेंदे और पांच, और नॉर्थ स्ट्राइक पे आ चुके जो कि नितिन शिंदे जो कि ताता जिसे कहते हैं पैर से, और साथ ही साथ ये कार्पर स्ट्रोक, लेकिन काफी अच्छा जो कि ये प्रदर्शन जो कि फील्डिंग का जो कि खुद सौरभ पाटिल के द्वारा, और सौरभ पाटिल जो कि खुद ओनर है अपने टीम के लिए, रॉयल स्ट्राइकर के ओनर और सौरभ पाटिल, काफी अच्छी फील्डिंग का मुजहरा उनके द्वारा। दोबारा गेंदबाज राजेश अपने मार्ग के ऊपर, इस बार बढ़िया स्ट्रोक का आगाज, लेकिन देखते हैं कि जो कि स्क्वायर लेग के दायरे में बाउंस होती हुई गेंद नेट को लगते हुए, मात्र केवल एक रन का ही इशारा केवल यहां पे स्कोर बोर्ड पे आता हुआ, और साथ ही साथ अब मात्र बल्लेबाजी का जिम्मा जो कि लेदर क्रिकेट में भी काफी फेमस नहीं जो कि स्ट्राइक रोटेट है, तो ऑब्वियसली अब मात्र दोबारा जिम्मा जाता है जो कि बल्लेबाज प्रणय, अच्छा बैट्समैन अभिषेक के पास। सो बल्लेबाज अब अभिषेक, और साथ ही साथ एक ओवर तो पूरी हो चुकी है और एक ओवर के उपरांत स्कोर हो चुका है केवल 6 रन जो कि 48 का लक्ष्य है।
अभिषेक जो कि ये मुकाबला करता हुआ गेंदबाज प्रणय का और साथ ही साथ यहाँ पे प्रणय, लेकिन जहां देखते हैं कि लॉन्ग स्ट्राइकर स्ट्राइकर में विकेट का पतन, ये सब स्ट्राइकर है इन पर विकेट का पतन होता हुआ जो कि प्रणय ने अपनी गेंद को बिल्कुल डाला था और साथ ही साथ बल्लेबाज ने उसको प्लेसमेंट भी किया था और साथ ही साथ लेकिन सामने वाले क्षेत्ररक्षक ने उस गेंद को अच्छी तरह रोका था इनफील्ड में ही और दोबारा थ्रो किया स्ट्राइकर एंड पे और स्ट्राइकर एंड में बिल्कुल उस बल्लेबाज को मात्र जो कि रनआउट के माध्यम से आउट करते हुए खुद विकेट कीपर और अभिषेक जो कि एक अच्छे बल्लेबाज सेट हुए थे तो अब वापे जो कि डगआउट में जाते हुए आप मात्र अभिषेक की जगह आप आ चुके हैं जो कि अब अभिषेक की जगह अब आ चुके हैं जो कि प्रसाद मोरे। अब काफी संकट में टीम बिल्कुल क्योंकि ये ऑल मोशन और साथ ही साथ यहाँ पे ये मुकाबला बिल्कुल देखते हैं काफी रोचक होता हुआ, लेकिन इस बार मात्र बल्लेबाज के द्वारा अपने ऑन साइड में जस्ट किया, वहां पे सौरभ मौजूद थे तो केवल एक रन से ज्यादा कुछ नहीं क्योंकि सौरभ वहां पे काफी अच्छी फील्डिंग का प्रदर्शन करते हुए सौरभ पाटिल और यहाँ पे वन बाउंस उस गेम को रोकने में बिल्कुल सक्षम रहे जो कि शॉट मिड विकेट के दायरे में मौजूद जो कि खुद ये क्षेत्ररक्षक और ये बढ़िया स्ट्रोक और साथ ही साथ ये करल स्ट्रोक जाता हुआ छह के द्वारा सिक्सर जो कि डीप लॉन्ग ऑफ के दायरे में वहां पे जो कि क्षेत्ररक्षक नाकाम रहे, क्षेत्ररक्षक के हाथों के ऊपर से बिल्कुल गेंद जा चुकी थी। सो अब मात्र टोटल चार गेंदे और 13 रन, चार गेंदे 13 रन, 48 रनों का लक्ष्य है। साथ ही साथ बैकफुट में जाते हुए गेंद जो कि डीप थर्ड मैन के दायरे में, लेकिन वहां पे क्षेत्ररक्षक मौजूद जो कि खुद विशाल और विशाल खुद विकेट कीपर है, लेकिन तो भी वहां पे डीप थर्ड मैन में जाते उसने उस गेंद को कवर किया। सो 15 रन हो चुके हैं, चार गेंदे 15 रन। चार गेंदे 15 रन हो चुके हैं और यहाँ पे विकेट वन बाउंस उस गेंद को रोका जो कि सौरभ और सौरभ की काफी सराहना बिल्कुल करने हुई जो कि खुद ओनर है इस टीम के और साथ ही साथ मात्र स्कोरर जो कि साथ ही साथ मात्र क्षेत्ररक्षक में भी काफी अच्छी क्षेत्ररक्षण गिरी करते हैं जो कि खुद सौरभ ऑल स्ट्राइकर के सौरभ पाटिल खुद ओनर है, खुद कैप्टन भी है और काफी अच्छी फील्डिंग का भी मुजाहरा करते हैं सौरभ पाटिल। और यहाँ पे खुद प्रणय के हाथों में ये गेंद बिल्कुल आती हुई और साथ ही साथ रनों का अगर हम फासला अगर देखते हैं तो रन टोटल जा चुके हैं, पंद्रह रन हो चुके हैं, 48 का टारगेट है और साथ ही साथ गेंद टोटल हो चुके हैं, 2 ओवर पूर्ण हो चुके हैं, यानी आने वाले 12 गेंदों में अब चाहिए जो कि 33 रनों की आवश्यकता है, आने वाले 12 गेंदों में जो कि 33 रनों की आवश्यकता है, यानी अब तक स्कोर हो चुका है जो कि केवल 15 रनों पे ही ये स्कोर थमा हुआ। आप मात्र फील्डिंग में काफी सारी हम देखते हैं कि जो कि बदलावट की गई है, खास करके जो कि शॉर्ट सिली के माध्यम से वहां पे दो क्षेत्ररक्षक वहां पे रखे गए, शॉर्ट सिली ऑफ के माध्यम से दो क्षेत्ररक्षक रखे गए एक मनोवैज्ञानिक दबाव निर्माण के लिए। अब मात्र देखते हैं यस जो कि पॉइंट का क्षेत्ररक्षक था उसे काफी आगे लाया गया और जो कि शॉर्ट मिडऑन का क्षेत्ररक्षक था उसे सिली में लाया गया, तो काफी सारा बदलाव ये क्षेत्ररक्षण में और साथ ही साथ यहाँ पे करल स्ट्रोक का निर्माण जो कि ये बल्लेबाज के द्वारा और साथ ही साथ ये करल सिक्स आता हुआ, रन हो चुके हैं जो कि एक गेंद 21 रन जो कि खुद नितिन शिंदे के बैट के द्वारा ये बल्ला उनका चलता हुआ और साथ ही साथ करल स्ट्रोक सिक्स आता हुआ। अब मात्र नितिन ऑन फायर क्योंकि नितिन के ऊपर यह पूरी जिम्मेदारी बिल्कुल मौजूद है क्योंकि ये मैच अगर जीतते हैं तो उनको साई दुर्गा के साथ बिल्कुल खेलना होगा और साथ ही साथ ये बिग स्ट्रोक, लेकिन देखते हैं वहां पे
शतक मौजूद, उन्होंने उस गेंद को तो बिल्कुल रोका है खुद अमोल मोरे ने। खुद शतक उस गेंद को तो बिल्कुल रोका है, मात्र केवल एक ही रन वहां पे मिलते हुए, जहां पे करीब करीब दो रन बिल्कुल होने चाहिए थे वहां पे, लेकिन एक रन अच्छी शतक का ये बिल्कुल नतीजा बिल्कुल कह सकते हैं। अब मात्र दो गेंदे और 22 रन इस बार, अच्छी फील्डिंग, हो देखते हैं 9 सेकंड इन पे, शायद ऐसा लग रहा था कि शायद विकेट जाने की संभावना बिल्कुल थी वहां पे रनआउट के माध्यम से, लेकिन नहीं जाते हुए, सो एक रन बिल्कुल चुराए हुए, ये बिल्कुल चुराए हुए। तो अब मात्र 3 गेंदे हो चुकी है और 23 रन हो चुके हैं। अब मात्र अगर हम इक्वेशन के बारे में अगर देखते हैं तो आने वाले 9 गेंदों में चाहिए जो कि 25 रनों का फासला तय करना है, 9 गेंदों में बिल्कुल पॉसिबल है, क्यों नहीं। और साथ ही साथ यहां पे बढ़िया स्ट्रोक, लेकिन बढ़िया स्ट्रोक और साथ ही साथ यहां पे ये एक रन केवल आते हुए, जहां पे 2 रनों की बिल्कुल आवश्यकता थी लेकिन केवल 1 रन की बना हुआ, लेकिन यहां पे बिल्कुल चुराते हुए। सो अब 8 गेंदों में आप मात्र चाहिए जो कि 24 रनों की आवश्यकता है, बिल्कुल 8 रनों में 24 रनों की आवश्यकता। ओहो यहां पे कार्पेट स्ट्रोक बिल्कुल, लेकिन कार्पेट स्ट्रोक का निर्माण यहां पे किया गया जो कि अपने ऑफ साइड में, लेकिन वहां पे क्षेत्र तैनात है और इसी के मुकाबले केवल एक ही रन बिल्कुल आता हुआ। अब मात्र रनों की जा चुके हैं, अब मात्र 7 गेंदों में चाहिए जो कि 23 रन, काफी बड़ा फासला, लेकिन यह होने तरीका है, इम्पॉसिबल कुछ भी नहीं है। सो नोबडी कैन प्रेडिक्ट अबाउट द क्रिकेट, इट्स ऑलवेज अनप्रेडिक्टेबल। ये बिग स्ट्रोक और साथ ही साथ जहां पर 7 गेंद 23 चाहिए थे, अब मात्र सिक्सर्स के द्वारा अब मात्र फासला बिल्कुल कम होता हुआ, अब मात्र आने वाले 6 गेंदों में केवल चाहिए जो कि 17 रन मात्र, और बिल्कुल सराहना करनी होगी जो कि खास करके बल्लेबाज जो कि उनके बल्ले के द्वारा अब सिक्स का आगाज हुआ, नितिन की काफी बढ़िया बल्लेबाजी का प्रदर्शन जो कि नितिन के द्वारा। अब मात्र स्ट्राइक रोटर तो हुआ, लेकिन जहां पे स्ट्राइक पे जो कि नितिन की आवश्यकता थी, अब मात्र स्ट्राइक 6 गेंदे अब बाकी है, 6 गेंदों 17 रन, 6 गेंदे आणि 6 चेंडू वरती आता मात्र हव्या त्या 17 धावा, 6 चेंडू 17 धावा हव्यात, 6 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे, आणि आता मात्र अतिशय अटीतटीचा हा सामना नक्कीच आपण पाहू शकता इथे। आणि गोंद बॉलिंग साठी आता इथे आल्या स्वतः सौरभ पाटील, ओहो यावेळेला मात्र एक चेंडू वरती मात्र बघूया धावची तिथे बाद होतो का, यस, आणि मात्र इथे अंपायरचे जारे आणि फलंदाज मात्र इथे धावचीत बाद होतो, नॉन स्ट्रायकर एंडला, आणि नॉन स्ट्रायकर एंडला सौरभच्या टाकलेल्या चेंडू वरती मात्र फलंदाज इथे धावचीत बाद होतोय, नक्कीच कौतुक करावं लागेल ते स्वतः मात्र गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक असतील इथे म्हणजेच सौरभ पाटीलच, स्वतः मात्र चेंडू त्यांनी डिलिव्हर केला होता आणि मात्र त्याच वेळेला चेंडू त्यांच्याकडे आला, बॅटमनने मारलेला त्यांनी स्वतः कव्हर केला आणि मात्र त्यांनी स्ट्राईक केला मात्र विकेट वरती आणि फलंदाज बाद धावचित। सो आता मात्र 5 चेंडू आणि हव्या त्या 17 धावा, टोटल 31 धावा आतापर्यंत झाल्यात आणि आता झाल्यात त्या 32 धावा, म्हणजेच आता 5 चेंडू आणि हव्या त्या 16 धावा, एकूण 32 धाव संख्या झाल्यात, म्हणजेच 48 चं टार्गेट आहे आणि एकूण 5-16 आणि आता मात्र 5-15। सौरभने पहिला चेंडू अतिशय उत्तम टाकला होता, त्यावेळेला फलंदाजांनी बाद पण केलं होतं, त्यानंतर लागोपाठ त्यांनी लागोपाठ 2 वाईड सौरभच्या द्वारे, आणि आता मात्र 5 चेंडू आणि हव्या त्या 15 धावा नितीन, ओहो आणि यावेळेला मात्र आपण पाहतो नितीन सारखा अनुभवी लेदर क्रिकेट मधील माहिर असलेला खेळाडू, पण त्याच वेळेला मात्र नितीनच्या द्वारे मात्र ऑन साइडला मात्र स्ट्रोक 2 धावा, उत्तम क्षेत्ररक्षण
आणि उत्तम क्षेत्ररक्षणाच्या बळावरती खरं तर नितीनला फक्त दोनच धावा तिथे घेता आल्यात आपल्या संघासाठी. आणि आता मात्र आपण इक्वेशन पाहिलं तर चार अच्छा वंडी आहे ती. ओके ओके ठीक आहे. वंडी बॉल तिथे अडकला गेला आणि वंडी डिक्लेअर केली पंचांनी, तर दोन धावा नाही तर वन धावा आहे तिथे. आणि आता मात्र आता चार चेंडू बाकी आहेत आणि 14 धावांची आवश्यकता आहे. दोन चेंडू डिलिव्हर केले गेले आणि समोर आहे तो मात्र नितीन शिंदे, वेल नोन खेळाडू. आणि या वेळेला नितीनचा गलत स्ट्रोक नक्कीच म्हणू शकतो, चुकीचा स्ट्रोक. आणि ह्या वेळेला धावचीत बाद होतो तो मात्र फलंदाज नितीन. आणि नितीन सारखा फलंदाज बाद होणं म्हणजे खऱ्या अर्थाने नांगी टाकण्यासारखं आहे नक्कीच, कारण का विशाल विकेट किपरचं नक्कीच कौतुक करावं लागेल, कारण सौरभने चेंडू थेट विशालकडे टाकला आणि मात्र वन बाउंस विशालने तो चेंडू रोखत त्याला थेट हिट केला मात्र स्ट्रायकर एंडवरती मात्र त्या विकेटवरती. आणि फलंदाज मात्र धावचीत बाद होतोय फलंदाज. आणि आता मात्र तीन चेंडू बाकी आहेत आणि तीन चेंडूवरती हव्यात त्या मात्र 13 धावा. अतिशय विलक्षण अशी या सामना चालू आहे, अतिशय थरारक सामना चालू आहे. प्रत्येकाचेच लक्ष जणू काय या सामन्यावरती आपण पाहतो. तीन चेंडू आणि 13 धावा. आणि यावेळेला जोरदार शो केलाय, झेलदार संभावना यस, आणि सुंदर झेल टिपली जात आहे आणि फलंदाज मात्र झेलच्या द्वारे इकडे बाद होत आहे. आणि फलंदाज बाद झाला तो यावेळेला आता चेतन मोरे. आणि चेतन सारखा फलंदाज यावेळेला बाद होऊन पॅवेल मध्ये परतणार म्हणजे नक्कीच परवडण्यासारखं नाहीये ते अर्थातच या संघाला, म्हणजे ऑल मॉन्स्टरच्या सारख्या संघाला. आणि आता मात्र अतिशय दुर्दैव अशा स्थितीमध्ये आहे तो, म्हणजे ऑल मॉन्स्टरचा संघ. आणि आता मात्र चेंडू बाकी येते, दोन चेंडू आणि हव्यात त्या मात्र 13. आणि आता मात्र औपचारिकता बाकी आहे असं म्हणलं तरी चालेल, कारण सत्यनारायणची पूजा संपलेली आहे, फक्त तीर्थप्रसाद बाकी आहे असं म्हणलं तरी चालेल, कारण का दोन चेंडू 13 धावांची गरज आहे आता. पस्तीस धाव संख्या एकूण झाली आहे आणि यावेळेला एकूण 36 धाव संख्या. वाईड करार दिला जातोय चेंडू, अरे बॉल कन्सिडर, सॉरी मध्ये आला, कन्सिडर केला जातोय चेंडू, कारण का आमच्या मध्ये कॉमेंट्रीच्या समोर क्षेत्ररक्षक आले होते, आम्हाला दिसलं होतं, तर कन्सिडर केला जातोय चेंडू. आणि मात्र एक चेंडू 13 धावा. या वेळेला चांगलं क्षेत्ररक्षण बघूया. आणि मात्र संघ जो आहे 12 धावाने एकूण हारतोय तो, म्हणजे ऑल मॉन्स्टरचा हा संघ. आणि ऑल मॉन्स्टरचा संघ पूर्णपणे गारद आपण इथे पाहतो खर तर रॉय स्ट्रायकरच्या अगेन्स्ट मध्ये. सो रॉय स्ट्रायकर आपलं खूप 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 आपलं अभिनंदन.